है कि नहीं, अर्थात आपलं मन नाही तर आपण पांडुरंगाच्या वारीला लागतो. आणि मागच्या सण त्या दोघांचं ऐकवा, दोन ग्रस्त मित्र दोघांचं ऐकवा, ते म्हणते तुला कापूस किती झाला, ते म्हणते तुला सोयाबीन किती झाली, आणि उगाच आपण ऐकायचं. तिथं गेलो याची सोयाबीन दिसती याला, म्हणजे याचं मन कुठं आहे, घरी आहे. मग विठ्ठल जर डोळ्यांनी पाहायचा असेल तर तो विठ्ठल कुठं दिसला पाहिजे, अरे विठ्ठल जळी स्थळी दिसला पाहिजे, है की नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टी पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी काय म्हणतात महाराज, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. ही अवस्था माणसाची. मला सांगा, आपण संसारात आपण परमार्थ असू या संसार असो, सर आपल्याकडून क्रिया घडतच असतात ना, आपल्याकडून क्रिया कशी असती, घडतच राहते ना, मग आपण चांगलीच क्रिया का करू नये. मला सांगा, अहो या नरदेहाला आलं की कुठलीही क्रिया घडत असते, संन्यासी जरी झाला तरी क्रिया अपरिहार्य असतात, त्या घडतच असतात. पण महाराज सांगतात संसारातल्या घडणाऱ्या क्रिया ह्या निष्फल असतात, आणि परमार्थामध्ये घडणाऱ्या क्रिया ह्या सफल असतात, है का नाही. नाथबाबांनी एक अभंग सांगितलं बघा. महाराज म्हणले, अरे रिकाम बसण्यापेक्षा तोंडाने काहीतरी म्हणलेलं बरं ना. काय प्रमाणे होते, कमा मध्ये काम काजी मना राम राम, आता येईल भवासाम सुख होईल तुका ते. महाराज सांगतात की कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भव श्रम होईल सुख होईल दुःखाचे, आहे की नाही. पुन्हा एक नाथ बाबाचा हरिपटामध्ये आहे की नाही, व्यर्थ गलवाला हरी बोला हरी बोला, नाही तरी अ बोला, व्यर्थ कल्पना करू नका करू नका. त्याचा पाठ क्रमयोग लावायचा, अर्थ क्रमयोग, आहे की नाही. हरी बोला हरी बोला, नाही तरी आ बोला, म्हणजे आ बोला पेक्षा बोलणं बरं. मग कोणतं बोलणं बरं, अरे विठ्ठल हरी हरी म्हणणं बरं, आहे की नाही. किती सुंदर आहे बघा, काहीतरी करूच नका म्हणले, काही करू नका, आणि काही न करण्यापेक्षा व्यर्थ गलबाला तरी करू नका, है की नाही. मग व्यर्थ गलबाला करण्यापेक्षा काही न म्हणण्यापेक्षा हरी हरी म्हणणं किती चांगलं. किती संतांनी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं, है की नाही. कारण संसारामधली क्रिया कुठलीही करा, महाराज सुखासाठी केलेलं पण दुःखच होत. सहज तुम्हाला कळण्यासारखी गोष्ट आहे, सहज. सर मी शेतकरी, शेतीमध्ये मला चार पैसे आले, मला काय वाटतो, काहीतरी आपण दुसरा धंदा टाकला पाहिजे. कशासाठी, पैसा मिळण्यासाठी, म्हणजे अनेक वाढून पैसा मिळेल, आणि पैसा मिळेल काय होईल, काय होईल,
बरो सुख प्राप्त होईल बरोबर ना. मग एखादा शेतकरी मस्त छोटंसं काम करून पैसा कमवून आपला आनंदात असतो, पण त्याला वाटतं आपण 4-2 म्हशी घेतले पाहिजे. मग तो 10-5 म्हशी घेतो कशासाठी? सुखासाठी. मग म्हशीत काही पैसा मिळाला, दुसरा म्हणतो मग एक काम करा ना, मंठ्यामध्ये किराणा दुकानात टाका ना, आता पैसा तर आलायस. मग काय करतो सर? ते शेती, म्हशी आणि मंठ्यात दुकान टाकतो. आता काय झालं? पैसा भरपूर यायला, मग आता सुख प्राप्त झालं का? पाटील होऊ शकतं का सुख प्राप्त? आहो याची क्रिया वाढली पण सर्व दुःखच याला भाकरच भेटणं खायला. दिवसभर शेतीत करायचं काम, ते झालं की म्हशीचं दूध काढायचं, लगेच तिथे तिथे मंठ्याला टाकायचं, तिथे गेलं की दुःख. म्हणजे सर आवमेळ होऊन बसतो, पैसा येतो पण सुख प्राप्त होतं. अर्थात पैसा वेगळा, क्रिया घडली पण क्रिया कशी ती निष्फल केली. क्रिया घडली कशी? घडली सांगू का एकदा? एक स्त्री श्रीमंत बाई, लग्न झालं, नवरा मरून गेला आणि भरपूर प्रॉपर्टी. म्हणजे काय करावं काय करावं काय नाही काय करावं? मग एक जण सांगितलं, बाई आता असं जीवन घालण्यापेक्षा काय करा, एखादा मुलगा तुम्ही वटीत घ्या ना. स्वतःला मुलगा नाही, मालक मरून गेले, मग तुम्ही काय करा? एखादा मुलगा वटीत घ्या म्हणले. ती अनाथ आश्रमामध्ये गेली, एक अनाथ आश्रमामधून मुलगा आणला, वटीत घेतला आणि वटीत घेतल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या बाईचं आणि त्या मुलाचं भांडण सुरू झालं. महाराज जमन दोघायचं, काय करा? बाईला वाटलं आता अवघड झालं. मग त्या बाई अगोदर ते मुलगा घेत्या वेळेस काय ते अनाथ आश्रमातले लोक काय करतात? ते दत्तकपत्र करीत असतात, आहे की नाही? पूर्ण बांधून घेतात ते नेणाऱ्याला. मग त्या बाईनं दत्तकपत्र वगैरे केलं होतं आणि नंतर जमानं म्हणून ते बाई म्हणली आता काय काय करा. मग ती त्याला तू म्हणले तू माझ्याकडे राहू नको. आता राहू नको म्हणल्याच्या नंतर ते म्हणला मी तर आता इथून जाणार नाही कारण तू दत्तकपत्र केलेलं आहेस, हे घर माझं, शेती माझी, सर्व माझं झालं आहे, माझ्या नावाने होणार तो भविष्यात तू तुझ्यानंतर, मग मी कसं काय जाणी इथून. असं दोघांचं भांडण लागलं. शेवटी त्या बाई त्याला काढून दिलं घराच्या बाहेर. तो हुशार होता मुलगा, ती गेला आणि त्यांनी एक वकील केला. वकील केल्याच्या नंतर ही भांडण कोर्टामध्ये गेलं, त्यांनी वकील केला, हिने एक वकील केला. पण त्या मुलाचा वकील फार हुशार होता सर. त्या बाईला एक दिवशी मग त्या कोर्टात बोलवलं. कोर्टात बोलवल्याच्या नंतर त्या मुलाच्या वकिलाने तिला प्रश्न केला, म्हणला बाई तुम्ही फार श्रीमंत आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, मोठमोठे वाडे आहेत, शेती, अहो मग तुम्हाला कोणीतरी दत्तक घ्यावाच लागेल का? नाही. कोण म्हणतो? तो मुलाचा वकील. ती बाई काय म्हणली कोर्टात? अहो एका दत्तकानेच मला कोर्टात आणलंय, तर मी पुन्हा दत्तक कशाला घेऊ? म्हणजे अशा रीतीनं तिच्या गळ्यात केस पडायची, तिच्या तोंडातूनच तिच्या गळ्यात केस पडली का नाही? कळालं का? ती जेच पशी जेच्या समोर म्हणली एका दत्तकानेच मला कोर्टात आणलंय, अर्थात हिनं दत्तक घेतला होता. तिच्या तोंडानेच तिची केस. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की संसारामध्ये क्रिया घडतच असतात पण त्या निष्फल असतात आणि परमार्थ